पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात आक्षेपार्ह भाषा वापरणारे नागपूर शहर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांच्या विरोधात आर्थिक अपहार केल्याचा गुन्हा सकरदारा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय. नागपूरच्या प्रसिद्ध ताजबाग ट्रस्टमध्ये अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शेख हुसेन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्यानंतर प्रकाश झोतात आले होते. मोठा ताजबाग हे हिंदू आणि मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. ताजबाग ट्रस्टमध्ये 2011-16 या काळात शेख हुसेन अध्यक्ष होते. त्यांच्या काळात अपहार झाल्याचा आरोप झाले आहेत. शेख हुसेन हे ताजबाग येथील हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टमध्ये अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात ट्रस्टमध्ये कोट्यावधी रुपयाचा अपहार केल्याची तक्रार दाखल झाली होती. शेख हुसेन यांच्या विरोधात दाखल झालेल्या तक्रारीचा पोलिसांनी सखोल तपास केला. तक्रारीत तथ्य आढळून आल्यानंतर सक्करदारा पोलिसांनी शेख हुसेन आणि तत्कालीन सचिव इक्बाल इस्माईल बेलजी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.